एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज खूप दिवसानंतर पिल्लू आमची जी सकाळी आहे 10 वाजता उठली, 10 वाजता उठला त्याच्यानंतर मग आम्ही सगळे फ्रेश होतो, कारण का भरपूर सारी झोप झालेली त्याच्यामुळे. पिल्लूला आणलं, फ्रेश वगैरे केलं, डायपर फ्री केलं आणि मग बाहेर आलो आम्ही. सहसा ती उठली ना की डिरेक्टली ती स्वतःहूनच बाहेर येते. तिचं खेळण्यांची टॉयची बॅग आहे तिथे येते. तिला ती हॅबिटच लागून गेले. झोपायचं तर बेडरूममध्ये, खेळायचं तर हॉलमध्ये. ती हॅबिट लहानपणापासून तिला लागली आहे. तिने आता ती कॅचच केली आहे चांगल्या प्रकारे. आणि आता मी तिला इथे सॉंग्स लावून दिलेले आणि मी आता माझी कामं आहेत ती करत होती. म्हणजे तिला ब्रेकफास्ट प्रिपेअर करायचा होता, आम्हाला पण करायचा होता. सो मी तिला सध्या तरी आहे ना नाचणीचं सत्व सकाळी देत नाही आहे. तिला सकाळी आहे ना मी होममेड सॅरलेक्स देते आणि नाचणीचं सत्व आहे ना आता कधीतरी देते. आणि दुपार आणि रात्री आहे ना तिला आपलं नॉर्मल जेवण असतं ना ते देते. म्हणजे डाळ भात, डाळ खिचडी किंवा असं काही करेल, अंडा करी असं तिला मी देते. तिचं भरवून झाल्यानंतर मग मी आम्हाला पोहे केलेले तिला ऑलरेडी मी दिलेलं. त्याच्यानंतर मग मी आम्हाला ब्रेकफास्ट केला, पोहे केले, अगदी खूप सारे केले. म्हटलं जेवण पण ब्रंचच होऊन जाईल डायरेक्ट, फक्त टिफिन करायचा बाकी राहील. कारण का ऑलमोस्ट करायला ना 11:30 झाले. म्हटलं आता नंतर कधी जेवणार, त्याच्यामुळे पोहे खूप दिवसांनी केले. सो भरपूर सारे केले आणि आता आम्ही खाता खाता पिल्लूला पण मी भरवत होती, कारण का तिला पण पोहे खूप आवडतात. पण असं पोट भरून ती पोहे असं खात नाही, त्याच्यामुळे तिचा पण तिला ब्रेकफास्ट असतो आणि आमचा पण तिला देते. त्याप्रमाणे मग मी त्या क्वांटिटीत तिला भरवत असते. सो तिला दीपक पण भरवते, मी पण भरवते, आमच्या प्लेटमधलं तिला भरवत असतो. आणि ते झाल्यानंतर तिचं ती खेळत होती थोडं आणि तिला सध्या ना पाटी आणि खडू दिलाय. त्याच्यावरती मस्तपैकी लिहिते, काही लिहित नाही, फक्त तिला एवढंच की पेन आहे तो म्हणजे चॉक आहे तो अगदी धरता यावा, की आपल्याला ह्याच्यावरच लिहायचे. ती तिला हॅबिट लागली पाहिजे, नाहीतर मग भिंतीवर वगैरे काढायची सवय तिला लागून जाईल. त्याच्यामुळे ती हॅबिट तिला लागण्यासाठी ना पाटी अशी दिली आहे. म्हणजे करायचं तर ह्याच्यावरच करायचं असं. त्याच्यानंतर मग थोडंसं तिच्याजवळ मस्ती केली. आणि ती बघा टॉयच्या बॅगमधून ना कसं तिची खेळणी काढते, अगदी त्याच्यात वाकून जाऊन शोधून असे बरोबर काढते. आणि सध्या ना हे तिचं ना आवडतीचं टॉय झालं आहे, सरप्राईज बॉल, सरप्राईज एक तुम्ही बोलू शकता. त्याच्यामध्ये ना कोंबडीचं पिल्लू आहे आणि ते तिला काढायला जाम आवडतं. आणि तर मी आज इथे ना कुरडईची भाजी बनवते. कोण बनवत असेल, मी तर पहिल्यांदा बनवते, दीपककडे केली जाते. सो मी ही पहिल्यांदा ट्राय करते आणि पहिल्यांदा खाणार आहे. सो कशी होणार आहे काय माहिती, मी तुमच्याजवळ रेसिपी शेअर करते जसं मला आईनी फोनवर सांगितलं त्याप्रकारे. जी मी कुरडई आहे ना ती गरम पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवलेली अशी तोडून तोडून त्याला बारीक, नंतर त्यातलं पाणी ड्रेन आउट केलं. त्याच्यानंतर मग तेल घेतलं, तेलामध्ये मोहरी टाकली, जिरं माझ्याकडे संपलेलं त्यामुळे जिरे पावडर मी थोडी नंतर टाकली वरून. सो राई आहे ती तडतडल्यानंतर थोडंसं लसूण घेतलं, कापून टाकलं मी लसूण, कारण का चेचून म्हणजे खलबत्त्यामध्ये हे करून ना तो टाईम वेस्ट मला वाटतो. परत ते धुवा, ते भांडं धुवा, त्याच्यामुळे ते कट केलं ना की ते बरं पडतं. सो मी बारीक कट करून घेतलं, त्याला लसूण टाकलं, नंतर थोडासा कढीपत्ता टाकला, त्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत त्यांना शिजू दिलं, थोडंसं तेलामध्ये त्यांना परतवून दिलं जेणेकरून जो अद्रकचा सॉरी लसूणचा जो स्मेल आहे ना तो तेलामध्ये उतरला पाहिजे त्याप्रमाणे. आणि भरपूर सारा कांदा घेतला, अगदी मी चॉपरमध्ये चॉप केला, कारण का कापायला खूप कंटाळा आलेला. आणि आज लेट उठल्यामुळे ना थोडा लेझीनेस असतो ना तो होता बॉडीमध्ये, त्याच्यामुळे सगळी कामं अशी स्लो मोशन आणि सगळी कामं शॉर्टकटवाली जात केलेली. कांदा देखील मी आहे ना चॉपरमध्ये चॉप केला, अगदी 3 कांदे घेतले अगदी मोठे मोठे, कारण का आई बोललेला जे कुरडईची भाजी असते ना त्याच्यामध्ये कांदा भरपूर लागतो. सो त्याप्रमाणे मी घेतलेला कांदा भरपूर. कशी लागते काय लागते मला पण आयडिया नाही आहे. सो कांदा भरपूर घेतला, कांदा अगदी तेलामध्ये परतवून घेतला थोडासा कलर अगदी चेंज होईपर्यंत. त्याच्यानंतर मग अर्धाच टोमॅटो घेतला, कारण का ना दीपकला रात्रीसाठी टिफिनसाठी भाजी करते आणि तो उशिरा जेवतो. जर टोमॅटोचं प्रमाण जास्त टाकलं ना मग ती खराब होण्याची चान्सेस जास्त असते भाजी, त्यामुळे टोमॅटो आहे ते कमी टाकते, कारण का
हल्ली आहे ना गर्मी भयंकर व्हायला लागली आधीसारखी. सो टोमॅटो आहे तो कमी टाकते मी, कारण का आंबटपणाने ना जेवण पटकन खराब होतं त्याच्यामुळे. सो टोमॅटो टाकला अर्धा, तो पण तेलामध्ये अगदी नीट कांद्यामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये नीट परतवून घेतला, थोडासा हलका सॉफ्ट होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर जे आपले घरचे मसाले आहेत ना ते ॲड करायचे. आणि आता घरचे मसाले ॲड करते. लाल तिखट घेतले मी अगदी 2-3 चम्मच. त्याच्यानंतर गरम मसाला टाकला, नंतर धने पावडर टाकली आणि मग थोडीशी हळद टाकली. आता ह्या सगळ्यांना आपल्याला एकत्र करून घ्यायचं अगदी तो मसाला शिजेपर्यंत. अगदी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही अशी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला नीट तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे ते. आणि जर लागत असेल ना तर थोडंसं पाणी ॲड करायचं. मी थोडंसं हलकं पाणी ॲड केलं जेणेकरून मसाला आहे ना तो जळू नये म्हणून आहे ना मी हलकं पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये. अगदी नीट अशी ग्रेव्ही हे करून घेतली. जर तुम्ही ही जी स्टफिंग आहे ना कांदा टोमॅटोची ती तुम्ही आहे ना पाव भेटतात ना पावमध्ये पण टाकलं बटर वगैरे असं मस्तपैकी शेलो फ्राय करून केलं ना तरी पाव मसाला म्हणून मस्त लागतं. अगदी ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आहे ना मस्त लागतं पाव मसाला. कधीतरी तुम्ही पण ट्राय करा. मी ही ऑलरेडी ट्राय केली आहे. जर मी कधी ट्राय केली ना तर तुमच्याजवळ रेसिपी आहे ती शेअर करा. पण सहसा ना पाव मी कमी खायला लागले सध्या. सो इथे इथे कांदा टोमॅटो असा नीट परतवून घ्यायचा मसाला सकट. तुम्ही तुम्हाला दिसतच असेल कशाप्रकारे अगदी एकजीव करून घ्यायचा जेणेकरून ना ती ग्रेव्ही अशी नीट वाटली पाहिजे. म्हणजे असं सुखेपणा नाही राहिला पाहिजे. त्याप्रमाणे असं नीट अगदी नीट परतवून घ्यायचं. थोडंसं आहे ना मी परत पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये, कारण का ना थोडंसा मसाला आहे ना लागत होता. सो हलकं असं पाणी ॲड करून ना मी परत एकदा त्याला परतवून घेतलं नीट अगदी व्यवस्थित. सो अशा प्रकारे परतवून झाल्यानंतर जे बॉईल केलेले आपले कुरडई आहे ते टाकायचं आहे आपल्याला आणि नीट अगदी परतवून घ्यायचं आहे. सो व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मी रात्रीसाठी डायरेक्ट केलं आहे ही भाजी, कारण का आता आमचा ब्रंच झाला आहे त्याच्यामुळे. सो अशा प्रकारे नीट अगदी परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता कशाप्रकारे झाली, कशी टर्नआउट होते, कसं लागतंय ते मी तुम्हाला नंतरच सांगेल खाल्ल्यानंतर. आणि हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर दुपारनंतर मी आता व्हिडिओ चालू केला, कारण का आज आम्ही खूप लेट उठलो. सगळं लेट लेट झालं. मला सगळं आवरायला 3 वाजले लिटरली, खूप दिवसानंतर. पिल्लू आमची 3 वाजता झोपलेली माझी कामं वगैरे झाल्यानंतर. 10 वाजता उठली ना, 3 वाजता झोपली ती. आत्ता उठली 6:45 उठली. आणि आता काय करते पिल्लू, काय करते? अशा करते. The farmer had a dog, Bingo was his name. B-I-N-G-O, 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 and Bingo was his name. There was a farmer had a dog, Bingo was his name. B-I-N-G-O, B-I-N-G-O. पिल्लू आहे ना हे सॉंग्स लागलं ना बिंगो बॉज इज नेमो ती म्युझिक येते अशी करते बोलता येत नाही ना तर अशी घरात सगळीकडे कपडे 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 लावलेले आहे, कारण का आज सगळं काय लाईट झालं. आणि कुकीचा तर तुम्हाला आवाज येतच असेल. कुकी कुकी कुकू ती माझं बघा जबरदस्ती करते मला बघा. हॅलो नक लागली तुम्हाला. बम आला 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 बम आला 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 आला. Yeah.
थ्री फोर फाइव पिल्लू फाइव फाइव The farmer had a dog. Bingo, what's his name? D-I-N-G-O. The water farmer had a dog. Bingo. So just hall मध्ये आले पिल्लूचं जरा शू पी काय होतं ते झालं. आता तिला ना मी दूध बिस्किट भरवत आणि मला चहा ठेवेल. आधी तिला भरवे आणि मगच मी खाईल. इथे तिच्या गाडीने खेळते, छोटीशी गाडी आहे तिच्याकडे. काय म्हणतो देव किलो. गाडी चालव, गाडी चालव. बुम बुम चालव तू गाडी. पडतेस कशाला? गाडी चालव, गाडी चालव. हे बघ बुम तू चालव. हा चालव, तू चालव. बुम चालव. हे बघ बुम गाडी अडकली. तू चाल गाडी, तू चला. चला गाडी चालव. हा गाडी बघा कशी चालवते. चालो गाडी, गाडी चालव. बुम मी चालव. बुम मी आणि आता मी आहे ना पिल्लूचं जे सॅरलेक्स आहे ना ते संपत आलंय. दोन दिवस असंच आहे. सो करून ठेवते कारण का तिला हल्दी आहे ना. ब्रेकफास्टला नाचणीचं सत्व नाही देत, सॅरलेक्स देते मी. सो हे केलंय. ह्या वाटीचं प्रमाण आहे. हे दोन वाटी तांदूळ, एक वाटी डाळ, बस एवढंच घेतलंय. आणि पिल्लूला लावून दिले सॉन्ग्स. आता पटकन आहे ना ते वॉश वगैरे करून घेते आणि मग ड्राय व्हायला रात्रभर ठेवावं लागेल. हे असं चालू असतं इथे येऊन. दांबेश तिला शेव देत नाही ना सध्या, खोकळा झालाय म्हणून. दिलं तर मग बिस्किट देते. अजून पण थोडंसं कप आहे बस. हे सगळे असे ती हे करते सगळे. चल चला चला चला. खेळणी काढून दिले पाहिजे पटकन ना. तेवढं वॉश करून घेते. चला एवढं वॉश करून घेते आणि मग ड्राय. गेली किचनला की आली लगेच. आली डोळे बंद करून आली. हा 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 आली लगेच. आली ही डोळे बंद. पकला हिला, पकडा हिला, पकला गोल 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 चालू आहे तिचं. म्हणजे तिला नो बोलले ना तरी ती करत बसते. बघा नो कशी गोल गोल फिरते.
नसगल फिरते, त्याचे डोळे पण फिरत. पळशी पळशील ना बाळा. ते मी असं सगळं धुतलंय, हे दोन तीन तीन पण नाही, चार पाच पाण्याने धुतलंय. सो इथे मी चार पाच पाण्याने हेच धुतलंय, तांदूळ आणि मुगडाळच घेतलंय फक्त. आणि याच्यामध्ये भाजताना ओवा आणि जिरं टाकेल थोडंसं, परत वरतून टाकते मी करते तेव्हा, तरी पण टाकेल. आता हे सुकट ठेवेल, सुकट ठेवेल रात्रभर. आणि ह्या टाईमला ना मी मिक्स केलंय, म्हणजे मी दर टाईमला ना सेपरेट सुकवते, कारण का तांदूळ लगेच सुकून जातात, पण डाळ आहे ना थोडंसं थंड वातावरणामुळे कधी कधी सुकत नाही, त्याच्यामुळे मग मी वेगळं घालायचे. पण ह्या टाईमला ना मी असं सगळं मिक्स करून घातलंय. सो आता हे सकाळी भाजून वगैरे ठेवेल आणि बघूया आता. उद्या मला सॅलेक्स करायचं आहे, कारण का थोडंसंच आहे त्याच्यामुळे. आज काय पिल्लूला फक्त सॅलेक्सच आहे रात्रीच्या जेवणामध्ये, आता तिला मी दुसरं काय बनवत नाही आहे. सो म्हणून हे असं केलं आहे, त्याला रात्रभर सुकट ठेव. इथे आता पिल्लूला आहे ना वोट्सचा चिला करते, म्हणजे पोळा बोलू शकता. ही वोट्सची पावडर भाजून मी ग्राइंड करून ठेवले, आणि ह्याच्यात मीठ आहे, हळद, धने पावडर आणि गरम मसाला. तुम्ही कांदा पण टाकू शकता. आता मला एवढ्याच्यासाठी कांदा कापायचा का म्हणून मी नाही कापला. सो एवढं सगळं मी आता हे मिक्स करते पाण्याने, सगळं मिक्स. कन्सिस्टन्सी आहे ना दाखवते तुम्हाला पिल्लू आली इकडे माझ्याकडे, तर त्याची कन्सिस्टन्सीने मी अशी ठेवली आहे, मिक्स केलं आहे सगळं प्रॉपर, तुम्हाला कळतच असेल. आता ह्याला ना पॅनवरती टाकते, पिल्लू काय करते बघायला गेले मी. सो चल आता हे पटकन पॅनवर टाकून तुम्हाला दाखवते. ट्रायपॉड लावायला ना पिल्लू असली ना एकटी असली की ट्रायपॉड वगैरे लावता येत नाही पटकन. पॅनवरती तेल टाकलं, त्याला स्प्रेड करून घेतलंय थोडंसं अगदी, आणि पिल्लू बघा हे असं नाचत बसतं सारखं सारखं. त्याच्यामुळे थोडस लक्ष द्यावं लागत. आता हे असं टाकून घेते आणि तुम्ही याच्यात व्हेजिटेबल्स पण टाकू शकता, पण आता पिल्लू एकटी असल्याकारणाने मला असं काही करता येत नाही, म्हणजे मी आणि पिल्लू असल्यामुळे. त्याच्यात टोमॅटो पण टाकू शकता, गाजर बिजर सगळं काय मी टाकते, पण आता सिंपलच ठेवलंय. त्याच्यावरती पनीर किसून पण तुम्ही देऊ शकता. सो पटकन तुम्हाला झाला की दाखव असा. सो असा आहे तो, दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचंय. आता ही दुसरी बाजू आहे ती शेकून घेते मी, अगदी व्यवस्थित शेकून घेते. थोडा वेळ लागतो बोट्सचा असला तर, जर तुम्ही बेसन टाकलं ना तर अजून पटकन शिजून जाईल. सो मी फक्त बोट्सचा केला आहे, त्या बाजूला चुकीचा कुकर लावला मी. सो पटकन आता हे बेसन झालं की वोट्सचा चिला झाला की तुम्हाला मी दाखवेल आणि पिल्लूला पण भरवून घेईल. हे तो रेडी झालाय. पिल्लूला सध्या फ्रुट्स नाही देत, ती खातच नाही आहे, बनाना सोडून तिला काही आवडत नाही. सो आता तिला हे भरवते, गरम गरम आहे आणि ती पण एक्सायटेड आहे काय आहे म्हणून नवीन. सो चला हे पटकन तिला भरवून घेते. गाडी चालवूया, बसा. हे बघ गाडी चालवूया पिल्लू, गाडी
ताक ह्याच्यात, हां धन ताक येते, ताक वन टू ताक येते, ताक विचार टाक, हां टाक, हां हे धन हे घे ताक येते नको, आणि हे काय आहे काय आता अजून ते काय पिल्लू बॉल बॉल आणि हे वन स्टार नाही तो बाळा हे पण हे काय आहे, हे काय आहे पिल्लू काय आहे, पिल्लूला आहे ना ते डाळ भात देते, फर्स्ट टाइम मी तिला दुपारचं देते, कधी तिला दिलं नाही आहे, मी फर्स्ट टाइम आहे, रेडी आहे जेवायला, आता फक्त डाळ भात तिला भरवायचं आहे, 9 वाजलेत आणि हां चल मम्मा म्हणते, मम्मा मम्मा हां थांब चल ये हां थांब, आमची पिल्लू आमची पाठीवरती बघा काय लिहिलं हे हे आहे ना, हे हे आहे ना, हे पिल्लूने काढलंय, धर पिल्लू तू काढ काढ धर ओके लिह हा करा धर धर करा अभ्यास करा हा, सध्या हे गाणं आवडतं, फक्त याची ना ट्युनिंग धरते, तिला बोलता येत नाही ते बी आय एन जे, पण ते ट्युनिंग बरोबर देते असे, बी आय एन जी अ बी आय एन जी अ बी आय एन जी अ एंड बिंग वॉज इज नेम फक्त एवढंच कर चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, पिल्लू ऑलमोस्ट रेडी आहे आता झोपायला, हा तिला रेडी वगैरे केली आहे, आता आम्ही झोपूच, 12 वाजलेत, 12:15 झालेत, अजून ती खेळतेच आहे, जोपर्यंत खेळते तोपर्यंत खेळते, जो बा ती स्वतःहून बोलेल चला बेडरूममध्ये झोप आली आहे तेव्हा तिला झोपवेल, सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.